स्मार्ट सिटीच्या बसेसला आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर आता स्मार्ट सिटीकडून विशेष खबरदारी घेतल्या जात असल्याचं बोलल्या जात आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या सिटी बसेसच्या सुरक्षा आणि देखरेखीच्या दृष्टीने सिटी बस विभागाने बसेसची अंतर्गत तपासणी सुरू केली आहे. यासाठी अंतर्गत मेकॅनिक आणि टाटा कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरवरून सर्व बसेसची विद्युत वायरिंग तपास करण्यात येत आहे. पंधरा दिवस आधी जालना रोडवर एका सिटी बसला तांत्रिक कारणामुळे आग लागली व त्यामुळे बसचे नुकसान झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी विभागाने सर्व बसेसची अंतर्गत तपासणी सुरू केली. सिटी बस विभागाचे मुख्य चालक व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले की साधारणतः बसेसमध्ये आग लागण्याचे जे कारण असतात त्यांना टाळण्यासाठी ही तपासणी करण्यात येते. यामध्ये सर्वात आधी सर्व बसेसची मल्टीप्लेक्स वायरिंग तपासणी व बॅटरीपासून स्टार्टरपर्यंतचे विद्युत कनेक्शनची तपासणी सिटी बसची अंतर्गत यांत्रिक टीम करते. त्यानंतर दररोज 8 ते 10 बसेस अशा प्रकारे सर्व बसेसची तपासणी स्थानिक टाटा कंपनीचे अधिकृत सर्व्हिस सेंटरकडून करण्याची सुरुवात झाली. मागच्या आठवड्यात बसच्या निर्माता कंपनीकडून तांत्रिक अधिकाऱ्यांच्या पथकाने क्षतिग्रस्त झालेल्या बसची तपासणी केली. तो पथक आपला अहवाल टाटाच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठवणार आहे आणि मग त्यांच्याद्वारे औरंगाबाद स्मार्ट सिटीला तो अहवाल प्राप्त होईल. यासाठी 6 ते 7 दिवसांचा वेळ लागेल अशी अपेक्षा आहे.